सर हाँ हे सगळं तुम्ही अरेंज केलंय? मी एक्झॅक्टली एवढे तीन शब्द ऐकण्यासाठी केवढं काही मॅनेज करावं लागलंय मला मिस मयुरी. मग आता तरी ते तीन शब्द बोला ना प्लीज. मयुरी नेमाचे तेवढे तीनच तर शब्द आहेत, बोला ना प्लीज. नको ना सर, इथे सगळेजण आहेत. बघू द्या, मी नाही घाबरत कोणाला. बोला आता तुम्ही बोलला नाही तर मी. सर नको ना. हे पहा, तुम्ही तेवढे तीन शब्द बोला नाही तर. अहो ऐका तर मिस मयुरी. हे पहा, आबा. हे ग, हे काम होतं का? हो ते बोल की विचार कसला करतेस? अबा मयू आली नाही अजून, म्हणजे आतापर्यंत यायला हवी होती ना ती. फोन कर मग तिला. अबा केला मी फोन तिला, तिचा फोनच लागत नाहीये. मयू आली नाहीये म्हणून आत्या आईला बडबडते. कुठं गेली असेल पूर्वी? मी त्या ब्युटीच्या पार्लरमध्ये जाऊन बघतो. तसं मी त्या बाजूला चाललोच आहे, तर तिच्या ऑफिसमध्ये जाऊन बघतो. तुम्ही काय काळजी करू नका. काय झालंय ते कामाचा ओव्हरलोड वगैरे झाला असेल तिला, त्यामुळे उशीर होत असेल. काळजी करू नका. मिस मयुरी, मिस मयुरी. मिस मयुरी सॉरी, तुम्ही नाराज झालात का? तुम्ही चिडाल असत जर मला माहिती असत तर मी अशी सगळी गंमत केलीच नसती. मिस मयुरी आजची ही डेट तुम्हाला आवडावी, स्पेशल वाटावी म्हणून मी हे सगळं केलं. पण तुम्ही जर अशा निघून गेलात तर. सर याची खरंच काहीच गरज नव्हती. गरज तुम्हाला नसेल पण मला तर होती. ब्लश करताय? नाही, माझा राग अजून गेला नाही. सॉरी. चला मी एक काम करतो, तुम्हाला तुमच्या घरापर्यंत सोडतो. नाही 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 सर, घरापर्यंत नको. मी जाईन माझी माझी. परत तुम्ही तिथे आलात आणि तुम्हाला कोणी बघितलं तर उगाच प्रॉब्लेम होईल. मी खरंच जाईन. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की तुमच्या घराकडे येऊन मी प्रॉब्लेम्स क्रिएट करतो? नाही नाही तसं नाही सर, पण काय माहिती प्रेमात वेडा झालेला माणूस काहीही करू शकतो हे फक्त ऐकलं होतं. आता अनुभवते. मिस मयुरी खर तर मी आज जे काही आपल्यासाठी केलंय ते तुम्हाला आवडलंय हे तुमच्या चेहऱ्यावरूनच मला कळतंय. पण नेहमी सारखं तुम्हाला ते मान्यच करायचं नाहीये.
चला मी निघते. अहो थांबा ना, मी म्हणालो ना मी घरापर्यंत सोडतो तुम्हाला. सर मिस मयुरी, काहीही प्रॉब्लेम होणार नाही, प्रॉमिस. सर आपण रिक्षाने जातो. हो सस्पेन्स आणि मिस मयुरी, त्या दिवशीचे ते 10 मिनिट मला आयुष्यभर जपायचे. मी निघते, उशीर होतोय ना, येते. मिस मयुरी, अजून एका गोष्टीलाही उशीर होतोय असं नाही वाटत तुम्हाला? कोणत्या? ते 3 मॅजिकल शब्द बोलायला. आज मला काही करून ते शब्द ऐकायचे. सर आता इथे नको ना. इथे कोणी बघितलं तर मी ड्रेस पण नेमका असा घातलाय आणि कस कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल ना. हॅलो. हॅलो. हा आबा, अहो मयू भेटली का? अग मने मला पोचू दे तर खरं. मयुरीच्या ऑफिस मध्ये पोचलो ती भेटली तर मी तुला कॉल करीन की. आणि त्या मामीला सांग जास्त त्रागा करू नको, माझी नात कामावरती राब राब राबत असते. त्यात उद्या मी उद्या बोलते तुम्हाला. हा आता आता मी निघते. बाय. आज कोणतंही कारण चालणार नाहीये.
काहीही करून मला ते शब्द ऐकायचे आहेत आता मिस मयुरी. सर प्लीज समजून घ्या ना. आज तुम्ही मला समजून घ्या. हवं तर मी डोळे झाकतो पण बोला. हाय. हाय. बोला. हाय. अजब कहाणी. बोला. अजब कहाणी. मी ऐकतोय मिस मयुरी. बोला. मयुरी जर आपलं प्रेम खरं असेल तर तुम्ही वळून पहा. हा चल ठेवतो फोन. हो. आणि त्या भामेला सांग आठवणी काय ते. हा. हो बाबा. आय. I love you, Rajveer sir. अरे गॅरी घाबरलो ना मी. रात्री अंधारात काय करतोयस इथे. अरे ब्रो तू आत्ता इथं काय करतोय आणि एवढा बनठणके कुठे गेला होता. ब्रो तू आत्ताच बरा झाला आणि लगेच तू रात्रीचा बाहेर फिरायला लागला ना एकटा. तसं नाही गॅरी पण आता काय सांगू मी तुला. तुला तर सगळंच माहिती आहे. काय माहितीये. मिस मयुरींच्या बाबतीत. काय काय त्या तर आल्या होत्या. हो आल्या होत्या त्या पण माणुसकी पोटी. प्रेमापोटी आल्या असत्या तर आपण काही बोलू शकलो असतो ना गॅरी. पण आता काय सगळंच संपलंय. सगळंच संपलंय इन द सेन्स संपायला आमच्यामध्ये कधी होतच काय ना गॅरी. पण तुला पुढे जाऊन सांगायचं झालं तर मी विचारलं मिस मयुरींना. मी विचारलं आणि त्यांनी आपलं काय सांगू मी तुला गॅरी. मयुरी काय म्हणाल्या. काय म्हणाल्या. काय म्हणाल. काय म्हणाल्या. मिस मयुरी. हो म्हणाल्या.
हो बोलली हो म्हणाल्या मयुरी हो बोलली ब्रो एक नंबर अरे काय न्यूज दिले एकदम भारी न्यूज दिले आपण फुल दुनियाला न्यूज सांगणार अरे पण पण आता कोणाला काही सांगायचं नाही अजून कोणालाच काही माहिती नाही अरे का नाही सांगा कारण मी प्रॉमिस केलंय मिस मयुरींना अरे का प्रॉमिस केलं यार त्यांच्या घरच्यांना अजून मला कन्व्हिन्स करायचंय म्हणून हा पण यार ब्रो अरे प्रॉमिस कर कोणालाच सांगणार नाहीस तसं तर आपल्या पेटमध्ये काय राहत नाही पण तुझ्यासाठी आणि मयुरी वहिनीसाठी प्रॉमिस हा प्रॉमिस गुड चल आपण जातो बाय गुड नाईट ब्रो बाय बाय याचं आपलं वेगळंच प्रेम मयुरी वहिनी वहिनी नाही नाही माझी मयुरी चला तुमची काळजी करू नको ते बघून येईल पण मयू ते ब्युटीची पण कमाल आहे आता मला माहितीये कि तू बॉडी गार्ड हळू चाळीत होत आपण मला माहितीये कि तू बॉडी गार्ड आहेस आणि तू ब्युटीच्या पार्लरमध्ये जाऊन तुझं यश बदलतेस हे मला पण माहितीये त्या ब्युटीनं मला बाहेर अडवून ठेवलं होत आणि मी आत्मा जायचा मुद्दम प्रयत्न करत होतो पण ही ब्युटी म्हणजे लई चिवट ती या आबाला येडा बनवत होती तिला माहित नाही हा आबा दिसतो तेवढा येडा नाही बोलली मयुरी ब्युटीची मैत्री नसेल पण मयूरचा पहिला दोस्त हा आबा आहे ऐका नाही हो मयूर तू छोट्या मालकांची चाकरी केलीस ना ते मी तुला अजिबात अडवणार नाही तू जग बिंदास जग आणि तुला कधी काही अशी असं अडचण वाटली आणि मनातलं काहीतरी सांगायचंय तर आबा तुझ्या कायम पाठीशी आबाला सगळं सांगायचं जे काय मनात येईल ते सगळं सांगायचं जर आबा आपल्या बाजूने तर अर्धी लढाई आपण ऑलरेडी जिंकली पिढीवर खूप काम आहे का छोट्या मालकांसोबतच आहे काय ग आबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय मग सांगण्यासाठी परमिशनची गरज कधी पासून लागली तुला आबा ते राजवीर सर काय झालं छोट्या मालकांना तब्येत बरी नाही त्याची मागच्या काही प्रकरणाचा त्रास नाही झाला नाही नाही तस नाही मग आपण भेटायला गेलो तर यामिनी मॅडम काही बोलली का नाही नाही तसं नाही आबा ते राजवीर सर